ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबर सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले. शिवसेना सोडून सरकारमध्ये सहभागी झालेल्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ही नोटीस देण्यात आली आहे. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचे असणार आहेत. कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसहित मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारताच्या चांद्रयान 3 श्रीहरिकोटा येथून LVM3 सहाय्याने आज दुपारी 2:35 प्रक्षेपण करण्यात आलंय. 42 दिवसांनी हे यान चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. ओरोस RTO कार्यालयात दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या जिल्ह्यातील सर्वसामान्य वाहनधारकांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली जाचक दंड वसुली केली जाते. यावर जनतेला निव्वळ त्रास देण्याचे काम सिंधुदुर्ग परिवहन विभागाकडून होत आहे अशी टीका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली. सावंतवाडी बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना खारे परब यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.